महावितरण पुणे परिमंडळचे मुख्य अभियंता, भारत संचार निगमचे महाप्रबंधक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, रेल्वे प्रबंधक, कृष्णा खोऱ्याचे कार्यकारी संचालक, या सगळ्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन मतदारसंघातल्या साही विधानसभांविषयीच्या वेगवेगळ्या प्रश्नांविषयी त्यांच्याबरोबर चर्चा केली, त्यांच्यासमोर समस्या मांडल्या, त्यांचीही भूमिका समजून घेतली. आणि खरोखर एक दिलासादायक बाब होती की प्रत्येक विधानसभेचे वेगळे प्रश्न मांडत असताना या सगळ्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांची भूमिका ही उत्तम सहकार्याची होती. आणि प्रत्येक विधानसभेतले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेतृत्व, जिल्हा परिषद सदस्य, तालुका अध्यक्ष असे सगळेजण या बैठकीला उपस्थित होते आणि वेगवेगळ्या प्रश्नांवर या सगळ्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली आणि त्यातून बऱ्यापैकी समाधानकारक उत्तर मिळाली. जिथे सूचना करायच्या होत्या तिथे सूचना नक्कीच केल्या आणि एक दिवस सत्कारणी लागल्याची जी भावना होती ती दिवस सत्कारणी लागल्याची भावना आहे. एक भूमिका खूप साधी आणि सोपी होती या सगळ्यामध्ये, ती म्हणजे हा जो एक विजय मिळाला, या विजयामध्ये जसं राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या सगळ्या स्थानिक नेत्यांचं, सगळ्या कार्यकर्त्यांचं फार महत्त्वाचा वाटा आहे, तितकाच तो महत्त्वाचा वाटा सर्वसामान्य मतदारांचा आहे, मायबाप मतदारांचा आहे. कारण त्यांनी ही निवडणूक स्वतःची निवडणूक म्हणून घेतली, त्यांनी ही निवडणूक हातात घेतली, म्हणून जे एक देशात वेगळं वातावरण दिसतं ते वातावरण दिसत असताना एक वेगळा निकाल हा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये लागला. आणि या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं तुम्हा सर्व पत्रकार बांधवांचे सुद्धा विशेष आभार मानेन, कारण संपूर्ण या प्रचारादरम्यान, या निवडणुकीच्या कव्हरेजच्या दरम्यान तुम्हा सर्व पत्रकार बांधवांचं जे एक वेगळं सहकार्य लाभलं, तुमचं एक मार्गदर्शन लाभलं, तुमचा एक हक्काचा सल्ला जो मिळत गेला, या सगळ्याचा सुद्धा या संपूर्ण विजयामध्ये मोलाचा वाटा. आणि इथून पुढे काम करत असताना तुमचं असंच मार्गदर्शन लाभत राहो. तुम्ही सर्वजण पत्रकार बांधवांनी जसं आपण म्हणतो पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्याच पद्धतीनं लोकप्रतिनिधींचे डोळे आणि कान होण्याचं जर एक काम झालं तर मला वाटतं एक लोकांच्या समस्या आणि त्या शासनापर्यंत पोहोचवण्याचा एक महत्वाचा दुवा म्हणून आपण काम करा. ती बैठक झाली नाही पीएमआरडीएची आणि ती बैठक झाल्यानंतर त्याविषयी बोलणं जास्त संयुक्तिक ठरेल, कारण कुठल्याही विषयावर बोलताना लोकप्रतिनिधींची एक बाजू असते आणि प्रशासनाची एक बाजू असते आणि या दोन्ही बाजू समजून घेतल्याशिवाय त्याच्यावर टिप्पणी करणं हे चुकीचं ठरेल. एक खूप चांगली गोष्ट आहे की माझ्या मतदारांच्या, मायबाप मतदारांच्या मतदारसंघात मी दररोज रात्री 9 वाजता असतो, त्यामुळे ती अपेक्षा डेफिनेटली असणार आहे. पण या संपूर्ण प्रोसेसमध्येच मायबाप मतदारांनी खूप समजून घेतलेलं आहे, यापुढेही ते समजून घेतील की मालिका पूर्ण होईपर्यंत, स्वराज्य रक्षक संभाजी मालिका पूर्ण होईपर्यंत तुम्ही जशा म्हणता तेवढ्या वेळा असू शकणार नाही, परंतु आठवड्यातले अधिवेशनाचा काळ सोडला तर अधिवेशनाचा काळ सोडून आठवड्यातले 2 ते 3 दिवस मी मतदारसंघात आहे आणि त्यामुळे सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. आणि जो वेळेचं गणित म्हणताय ती वेळेचं गणित जुळवणं खरोखर तारावरची कसरत आहे, पण त्याच्यामध्ये एक वेगळी मजा आहे असं मला वाटतं. तेव्हा मालिकासुद्धा कुठेही सफर होणार नाही आणि मतदारसंघातसुद्धा वेळ दिला जाईल. हे निवडून आल्यानंतर म्हणजे 23 तारखेपासून जर तुम्ही सगळा एक आढावा घेतला मी कुठे कुठे आहे याचा, तर तुम्हाला त्याची खात्री पटेल. मला वाटतं सन्माननीय खासदार सुप्रियाताईंचं फार मोठं मार्गदर्शन या संपूर्ण प्रोसेसमध्ये असणार आहे, किंवा आजच्या बैठका घेत असताना सुद्धा ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे, ज्यांच्या पावलावर पाऊल टाकायला आनंद वाटेल अशापैकी एक म्हणजे सुप्रियाताई आहेत. आणि त्यांचं मार्गदर्शन हे प्रचाराच्या काळात होतं, त्यांचं मार्गदर्शन हे निवडणुकीच्या काळात होतं आणि आता सलग पहिल्या टॉप 5 मध्ये ज्या टॉपर खासदार आहेत त्यांचं मार्गदर्शन घेणं मला वाटतं ही भाग्याची गोष्ट आहे आणि ते नक्कीच मार्गदर्शन घेणार त्यांचं. आणि पवारसाहेबांविषयी कायम आकर्षण होतं, पण अजितदादांबरोबर 2009 सालापासून एक अत्यंत वेगळे गौरवाचे संबंध असल्यामुळे आणि ते मध्यंतरी शिवसेनेत कार्यरत असताना सुद्धा तसेच अबाधित जे दादांनी ठेवले त्याचा एक फार मोठा वाटा होता आणि त्यामुळे ते त्या दिवशी ही गोष्ट ठरली खरं तर प्रवेशाची. सो खरं पाहिलं तर इट वॉज अ सडन डिसिजन बाय मी. हो नक्कीच, यामध्ये लपवून ठेवण्यासारखं काहीच नव्हतं. जेव्हा तुम्ही निर्णय घेता आणि निर्णय घेताना तुमचं मन स्वच्छ असतं तेव्हा कुणाला अंधारात ठेवून निर्णय घ्यायची गरज नसते. राजकीय वारसा म्हणावा तर असा फार मोठा नाही, माझा एक चुरत बंधू पंचायत समिती सदस्य होते याच्या पलीकडे फार मोठा राजकीय वारसा नाही आणि लढवलेली ही आयुष्यातली पहिलीच निवडणूक आहे. कसं आहे की मागे काम करत असताना या सगळ्या गोष्टींचा एक अंदाज
किंवा काम करायला काय गोष्टी लागतात याचा अंदाज घेतल्याशिवाय अभ्यास न करता परीक्षेला त्यांना बसतायत. यामध्ये आजच्या चर्चेतले जे काही महत्वाचे मुद्दे होते त्यामध्ये फक्त ते जे मी तुम्हाला सांगितलेत, माननीय महापालिका आयुक्तांबरोबर चर्चा करत असताना महत्वाचा मुद्दा जो झाला तो ससाणे नगरच्या अंडरपासचा प्रश्न झाला, त्यानंतर अण्णासाहेब नगर हॉस्पिटलचा प्रश्न झाला, कचऱ्याच्या प्रकल्पाची पाहणी करायची हा एक पाहणी केल्यानंतर त्याविषयी बोलू, NIBM च्या पाण्याच्या प्रश्नाचा हा विषय झाला, कात्रजच्या पाण्याच्या प्रश्नाचा विषय झाला, पाण्याच्या नियोजनासंदर्भात रिवाइज्ड नियोजन करण्यात यावं जेणेकरून या सर्वांना समान हे करावं, BRT च्या रिअसेसमेंटचा मुद्दा चर्चेत आला, हडपसरच्या BRT चा जो खरं तर आधी रोडमॅप असणार होता, त्यानंतर मुडवा जॅकवेलचा विषय झाला, MSEB बरोबर चर्चा करत असताना जे सबस्टेशन्स आवश्यक आहेत त्या सबस्टेशन्सचा महत्वानं विचार करण्यात आला, त्याचबरोबर कृषी पंपांच्या जोडणीच्या ऐवजी आता सौर पंप जे देण्यात येत आहेत, MSEB कडे योजना चांगल्या असल्या तरी त्या योजनांचा प्रचार आणि प्रसार हा सर्वसामान्य शेतकरी बांधवापर्यंत पोहोचावा यासाठी आग्रहाची मागणी करण्यात आली, त्यानंतर BSNLच्या माध्यमातून आदिवासी भागामध्ये म्हणजे मध्यंतरी जो माळींची दुर्घटना झाली या माळींच्या दुर्घटनेनंतर कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे फार गैरसोय झाली, परवा सुद्धा जुन्नरमध्ये माणिकडोह धरणामध्ये मासेमारी करणारी बोट बुडाली आणि तिघांचा मृत्यू झाला दुर्दैवी, हे होत असताना संपर्क होत नसल्यामुळे BSNLला प्राधान्यानं या संपूर्ण आदिवासी पट्ट्यामध्ये टॉवर मॅपिंग करून जास्तीत जास्त टॉवरची संख्या तिथे उपलब्ध करून देण्यात यावी आणि नेटवर्क तिथे उपलब्ध करून देण्यात यावं याविषयी प्राधान्यानं सूचना करण्यात आल्या, PWDच्या माध्यमातून पुणे नाशिक हायवेला कोलॅट्रल रोडचं प्रेझेंटेशन त्यांच्याकडून घेतलं, जसं आपण कायम हार्ड ब्लॉकमध्ये असं म्हणतो की बायपास केव्हा करावं लागत नाही, जर कोलॅट्रल चांगल्या असतील हार्डच्या तर बायपास करावी लागत नाही, त्या पद्धतीनं या संपूर्ण पुणे नाशिक हायवेला कोलॅट्रल रोड्स कशा पद्धतीने डेव्हलप करता येतील, त्याचबरोबर भीमाशंकरवरून उरणला जो रस्ता जातो भोरगिरीवरून या रस्त्याचं नेमकं कुठलं हे असेसमेंट आहे ती आपण करून घेतली, दाऱ्याघाटाच्या संदर्भातलं पुन्हा एकदा रिअसेसमेंट मागितलेली आहे आणि खूप सुंदर प्रेझेंटेशन PWDने सुद्धा दिलेलं आहे, कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून एकूण धरणांची कपॅसिटी धरणांचं पाणी वाटप आणि कालवा समितीचं जे नियोजन असेल ते शेतकरी बांधवांपर्यंत पीक घेण्याच्या दृष्टीनं शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यात यावं ही गोष्ट होती, रेल्वेच्या अधिकाऱ्यांबरोबर पुणे नाशिक रेल्वेचा जो आराखडा आहे त्याचं जे प्रेझेंटेशन आहे ते प्रेझेंटेशन घेतलेलं आहे, अशा पद्धतीनं हे संपूर्ण आज दिवसभराचे जे ठळक मुद्दे तुमच्या प्रेसनोटमध्ये पण असतील. 5 वर्षामध्ये काम करत असताना त्रिसूत्री राबवण्याचा एक खरं तर विचार आहे, यामध्ये पहिलं सूत्र असेल ते म्हणजे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणं, शिरूर लोकसभा मतदारसंघातले जे प्रलंबित प्रश्न असतील मग तो पुणे नगरचा ट्रॅफिकचा मुद्दा असेल, पुणे नाशिक हायवेचा ट्रॅफिकचा मुद्दा असेल, रोजगाराचा मुद्दा असेल, आदिवासी भागातल्या रोजगाराचा मुद्दा असेल, हे जे सगळे प्रलंबित प्रश्न आहेत हे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणं याला एक पहिलं सूत्र असेल. दुसरं सूत्र असेल ते म्हणजे जी आश्वासनं दिली त्या आश्वासनांची पूर्तता करणं, म्हणजे विशेषतः आदिवासी भागामध्ये विशेष रोजगार निर्मितीची जी संधी असेल, युवकांसाठीच्या ज्या संकल्पना ज्या प्रॉमिस केलेल्या आहेत, यूथ गायडन्स सेंटर्स असतील किंवा बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात जे प्रॉमिस केलेलं आहे त्या प्रॉमिस ही दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याकडे माझा कल असेल. आणि जे तिसरं सूत्र असेल हे तिसरं सूत्र असे उपक्रम सुरू करणं असेल शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जे उपक्रम इतर लोकसभा मतदारसंघाला पथदर्शी असतील असे काही आहेत, जसं मी म्हणालो की दिलेलं आश्वासन पूर्ण करणं, या प्रचारामध्ये एक आश्वासन दिलं होतं की शिवनेरी किल्ल्यावर रोपवे सुरू करायचा आहे आणि आजच PWDच्या अधिकाऱ्यांना याच्या सूचना दिल्या की याचा DPR तयार करा, शिवनेरी किल्ल्यावरचा आपल्याला रोपवे सुरू करायचा आहे. किंवा आज हडपसरमध्ये पहिल्या भाषणामध्ये आपण म्हणालो होतो की हडपसरच्या लोकसंख्येचा विचार करता तिथे सुसज्ज असं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झालं पाहिजे आणि आज तोही महापालिका आयुक्तांना अहवाल द्यायला सांगितला की अण्णासाहेब मगर हॉस्पिटल जे आहे याचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होऊ शकतं का याचा पाहणी अहवाल त्यांना सादर करण्याची सूचना केलेली आहे. मी कायम या मताचा आहे की कुठली गोष्ट अशक्य नसते, फक्त प्रयत्न तुमचे प्रामाणिक असले पाहिजेत आणि तसा प्रामाणिक प्रयत्न हा नक्कीच केला जाईल बैलगाडा शर्यतीच्या बाबतीत आणि तिथेही न्यायालयीन लढाई जी सुरू आहे ती आहेच आहे. त्याचबरोबर पहिल्याच अधिवेशनामध्ये
सन्माननीय मंत्री महोदयांची भेट घेऊन याविषयीची चर्चा होईल. आणि त्यानंतर तिसरी जी गोष्ट असेल की एक संसदीय लढाई असेल, एक न्यायालयीन लढाई असेल, आणि जर वेळ पडली तर या गोष्टीसाठी रस्त्यावरून उतरून जनतेची लढाई सुद्धा लढायला मागं पुढे पाहणार नाही. त्यामुळे मला वाटतं जर या तीन प्रकारे प्रयत्न केले गेले तर मी स्वतः असा आशादायी आहे की बैलगाडा शर्यत ही नक्की सुरू होईल. जे टॉवर असणार आहेत, विशेषतः तुम्ही प्रायव्हेट कंपनीजकडे जेव्हा बघता तेव्हा या आदिवासी भागांमध्ये वाड्या वस्त्यांवर देर इज व्हेरी थिन पॉप्युलेशन, आणि हे जेव्हा थिन पॉप्युलेशन आहे या थिन पॉप्युलेशनमध्ये प्रत्येक वेळी कमर्शियल गोष्टी होऊ शकत नाहीत. परंतु ज्याला आपण रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो, अर्बन रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो, या गोष्टीच्या माध्यमातून, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून सरकारी यंत्रणेतून हा नक्कीच आदिवासी भागातले जे टॉवर्स आहेत, जे 2, 4, 6 काही टॉवर्स असतील, जे टॉवर्स उभे राहू शकतात, आणि त्यासाठी खासदार म्हणून जी काही मदत करावी लागेल ती मदत करायला मी स्वतः तयारी दाखवली आहे. तेव्हा BSNL च्या माध्यमातून हे काम नक्कीच होईल. नाही, मुळात राजकारणात आल्यानंतर सुद्धा सर्वसामान्य तरुणांचा राजकारणाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन बदलावा ही माझी स्वतःची कायम एक महत्वाची इच्छा आहे की राजकारणात आल्यानंतर केवळ पांढरेच कपडे घातले पाहिजे, यापेक्षा राजकारणात आल्यानंतर तुम्ही सोबर क्रिस्टल कलर्स वापरले तरी चालू शकतात हे तरुणांना वाटावं म्हणून तो ड्रेसिंग सेन्स डेफिनेटली तसा, आणि तो अनेकांना तो अपील झालेला. जेणेकरून मी कायम प्रचारात एक वाक्य म्हणत होतो की तुमचा आहे तुमचाच राहीन आणि तुमच्यासाठी उपलब्ध राहीन. मला वाटतं की तरुणांसाठी ही गोष्ट सगळ्यात महत्वाची होती, माता भगिनींसाठी ही गोष्ट फार महत्वाची होती, आणि ते एक आपुलकीचं नातं जीन्स आणि कुर्तामध्ये आहे. रंग म्हणाल तर वेगवेगळ्या रंगाचे आहेत. कदाचित असं झालं असेल की फोटो काढताना बऱ्याच वेळा येलो कलर असेल. योगायोग म्हणते कारण प्रचारात तुम्हाला सगळे वेगवेगळे रंग दिसले असतील. कसं मी काय असं म्हणतो, अवास्तव स्वप्नरंजन करण्यापेक्षा विमानतळ जाणं तसं पाहिलं तरी रोजगाराच्या दृष्टीने एक खरोखर दुर्दैवी गोष्ट होती, आणि त्यामुळे त्याला पर्यायी रोजगार कशा पद्धतीने निर्माण होऊ शकतो याचा विचार करणं खरं तर जास्त प्रॅक्टिकल सोल्युशन आहे. कारण एक विमानतळ जाणं म्हणजे लक्षावधीचा रोजगार आहे, आणि तेवढ्या रोजगाराची कपॅसिटी या मतदारसंघामध्ये खरोखर आहे, आणि त्या सगळ्या रोजगाराच्या संधी शोधून त्यांचा पुरेपूर उपयोग इथल्या तरुणांसाठी करण्याचा माझा स्वतःचा प्रयत्न असेल. आणि त्याचबरोबर या विमानतळाचा जो दुसरा एक फायदा असणार होता तो कोल्ड स्टोरेज मेंटेन चेनसाठी, जो ॲग्रिकल्चर प्रोड्यूसच्या एक्सपोर्टसाठीचा जो विषय होता, तर याचं आपण म्हणतो कधी कधी पापाचं प्रायश्चित्त करावं लागतं. त्याप्रमाणे झालेल्या चुकीचं परिमार्जन जे करणं आहे, म्हणजे चूक दुसऱ्याची असली तरी सुद्धा त्याचं परिमार्जन हे रोजगाराच्या संधी आणि शेतमालाच्या निर्याती संदर्भातली पावलं उचलूनच केलं जाईल. शून्य पाईन टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.